गावात एवढी मोठी एमआयडीसी असताना सुद्धा गावातले तरुण हे बेरोजगारपणे फिरत होते. शाळेच्या इमारती असतील, त्यांच्यासाठी लागणारे साहित्य असेल हे उपलब्ध करून देण्याचं काम सीएसआर फंडातून कामगार वर्ग भरपूर मोठ्या संख्येने अडकून पडला. नमस्कार, मी आशिष विलास येळवंडे, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गाव निगोजे व खेड तालुका सरपंच परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. खरं तर समाज कार्य करत असताना तरुणांच्या आग्रहस्थावर 2017 ग्रामपंचायत निवडणूक लढवून प्रथम उपसरपंच होण्याचा मान गावाच्या वतीने मला देण्यात आला. प्रथम उपसरपंच झाल्यानंतर आमच्या परिसरात आमच्या गावात असणाऱ्या तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावत होता. गावात एवढी मोठी एमआयडीसी असताना सुद्धा गावातले तरुण हे बेरोजगारपणे फिरत होते, म्हणून संपूर्ण गावाच्या सहभागाने व खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने एक मोठं आंदोलन उभं करण्याचे प्रयत्न आम्ही केला. आंदोलनाची गरज पडली नाही, कंपन्यांनी आमचं म्हणणं ऐकून आज आमच्या भागातील, आमच्या गावातील 35 ते 40 मुलं महिंद्रा सारख्या मोठ्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामाला लागली. गावातील रस्त्याचा व मूलभूत सुविधांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. आज निगोजे गावातील संपूर्ण परिसरातील येणारे रस्ते हे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहे, त्यामुळे परिसराचा विकास फार मोठ्या प्रमाणात होत आहे. खरं तर कारखानदारी आली म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांचा कारखानदारीचा सीएसआर फंड येतो. त्याच माध्यमातून फॉक्स वॅगन या कंपनीकडनं गावसाठी पर्यावरण पूरक असलेली शाळा बांधून देण्यात आली. गेल्या 4 वर्षाच्या काळामध्ये गावातील स्मशानभूमी असेल, समाज मंदिर असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम असेल, अंगणवाड्यांची कामं असतील, गावच्या प्राथमिक शाळेची कामं असतील, त्या गोष्टींचा ग्रामनिधीतून काम पूर्ण करण्याचं काम आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व सरपंचांनी केलेलं आहे. अचानकपणे कोरोनाचं सावट आपल्या देशावर आली, गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली, त्यावेळेस आम्ही स्वतः प्रत्येक घराघरात जाऊन सॅनिटायझेशन करण्याचं काम आम्ही केलं. त्या बाहेरच्या गाव परगावावरून आलेले कामगार वर्ग भरपूर मोठ्या संख्येने अडकून पडला, त्यामुळे त्यांना 2 महिने मोफत राहण्याची सोय व खाण्यासाठी लागणारं अन्नधान्याचे किट आम्ही त्यांना वाटप करण्याचं काम केलं. आणि ज्यावेळेस लॉकडाऊन उघडले त्यावेळेस सुद्धा त्यांना जाण्यासाठी कुणाला पैसे नसतील तर पैसे देण्याचंही काम आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चातून करण्यात आलं. या कोरोनाच्या काळामध्ये परिसरातील असणाऱ्या गरजवंतांना सुद्धा आम्ही अन्नधान्याचं किट देण्याचं काम करण्यात आलं व अनाथ आश्रमांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना अन्नधान्याची व किराणा किटची गरज होती, त्यावेळेस आम्ही अनाथ आश्रमांना सुद्धा व आदिवासी शाळांना सुद्धा मदत करण्याचं काम केलं. या सर्व काम करत असताना गेल्या माझी निवड ही सरपंच परिषदेचा खेड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून करण्यात आली. सरपंच परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर खेड तालुक्यातील सरपंचांच्या कामात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी सुरू केलेला आहे व इथून पुढेही त्या कामात सुरू राहील. भविष्यामध्ये खेड तालुक्यातील असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील सर्व तरुणांना एकत्र करून, सर्व ग्रामपंचायतींना एकत्र करून त्यांच्यासाठी अडीअडचणी सोडवण्याचं काम आम्ही या भविष्याच्या दृष्टीने करणार आहोत. या कामासाठी आम्हाला निश्चितच आमचे नेते दिलीपांना मोहिते पाटील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत होतं आणि पुढच्याही काळात मिळत राहील असा आम्हाला विश्वास आहे. आज आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णांनी जो दिव्यांगांना सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमात सुद्धा आम्ही आमच्या गावातील दिव्यांग लोकांना घेऊन जाऊन त्या कामाच्या त्यांना का दिव्यांगांना काही वस्तू मिळतील का याचाही प्रयत्न केलेला आहे. तसेच गावातील स्त्री जन्मासाठी लोकांनी स्वागत म्हणून आम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे स्वखर्चातून खाते उघडून दिलेले आहे, त्यामुळे बऱ्याच आमच्या गावातील जवळजवळ 100 मुलींची खाती ही त्या माध्यमातून उघडण्यात आली. भविष्य काळाची गरज ओळखून आपल्या परिसरातील कुठलाही तरुण हा बेरोजगार राहणार नाही त्यासाठी पंचक्रोशीत असणाऱ्या एमआयडीसीतील सर्व गावांच्या तरुणांना एकत्र करून जो लढा आम्ही निगोजे गावात उभारला असाच लढा पूर्ण एमआयडीसीतील गावांमध्ये उभा करून त्या ठिकाणच्या त्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळात करणार आहे. माझे स्वप्न आहे की परिसरातला एकही युवक हा बेरोजगार राहिला नाही पाहिजे. त्याला उदरनिर्वाहासाठी कंपन्यांनी कामाची संधी असेल, त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला कामाची संधी व त्याच्या असणाऱ्या व्यावसायिक नोंदीनुसार त्याला व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम मी दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या काळात करणार आहे. त्यामुळे माझ्या परिसरातील तरुण हा नक्कीच एका चांगल्या मार्गाकडे ओढल्या जाईल व तो तरुण नुसता व्यवसायाने सुजलाम सुफलम न होता त्याच्या डोक्यामध्ये
आपल्या परिसरात असलेल्या धिओ आळंदी या संत्यांच्या भूमीचे विचार रुजवण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये मी व माझे सर्व तरुण सहकारी मित्र करणार आहे. परिसरात असलेल्या गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह असू द्या किंवा एखाद्या मंदिराचं काम असू द्या, तसेच कुठलाही समाज उपयोगी उपक्रम असतील, माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींचं काम असेल ते सोडवण्यासाठी इथून पुढच्याही काळातून आता सुद्धा मी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करत आहे. मग त्याच्यासाठी कुठल्याही स्वरूपाची मदत लागली तरी करण्याचा प्रयत्न मी माझ्याकडून 100% करत असतो. गेल्या सगळ्या ह्या गोष्टी करत असताना तरुणांनाही त्यांच्या आवडीचा क्रिकेट खेळ असू द्या, कबड्डी खेळ असू द्या, व्हॉलीबॉल असू द्या, या स्पर्धा भरवण्यासाठी सुद्धा वेळोवेळी जो काही मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी करत असतो. आणि याच सहकार्यांची इच्छा आहे की येणारी जिल्हा परिषद निवडणूक आपण लढवावी, भविष्यात आमच्या अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं मी व माझे तरुण सहकारी करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.